नमस्कार, आज आपण पुण्यातील भवानीपेठ या भागात आलेलो आहोत। या ठिकाणी खिदमते हिंद फ्रेंड सर्कल या संस्थेच्या वतीने दरवर्षी कार्यक्रम आयोजित केलेला जात असतो। या वर्षी देखील हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या छट्टीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या निमित्त हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे। समाज प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे, त्याचसोबतीला तसेच खीर वाटपाचे देखील कार्यक्रम संपन्न झाले। या ठिकाणी आमच्या बरोबर हिलाल कमिटीचे कन्व्हेनर मौलाना एहतशाम कादरी साहेब हे आपल्या समवेत आहेत, जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज का ये जलसा जो मुनक़िद किया गया खिदमत हिंद फ्रेंड सर्कल की जानिब से हुजूर ख्वाजा गरीब नवाज़ अलैहि रहमा की छट्टी शरीफ के इस मौके पर खीर का अहतमाम किया गया और ये शहर पूना के लिए एक पैगाम दिया गया इस जलसे में, इस प्रोग्राम में, कि हुजूर ख्वाजा गरीब नवाज़ की छट्टी किस तरीके से मनाई जाए जिसमें कोई खुराफात ना हो, लोगों की खिदमत की जाए और लोगों जो तकलीफ़ में है, जो मुसीबत में है, उनका साथ दिया जाए। यही पैगाम आज इस जलसे से दिया गया और यही आज का एक ये पैगाम था। तसेच आपल्या समवेत मनुषा मस्जिदच्या इमाम मौलाना हिलाल कादरी साहेब आपल्या समवेत आहेत, जाणून घ्या त्यांची काय प्रतिक्रिया आहे। आइंदा साल जो छट्टी शरीफ हम मनाएंगे, नौजवानों से गुजारिश है कि ख्वाजा साहब की सीरत पर अमल करते हुए छट्टी मनाएं और उनके बताए हुए तरीके पर हम छट्टी मनाएं। और छट्टी मनाने के साथ साथ ख्वाजा साहब जब खुश होंगे, जब हम हमारे मोहल्ले के बेवा, यतीम, गरीब, उनकी मदद करेंगे तो ये छट्टी शरीफ हमारे काबिल कबूल है। आपल्या समवेत सीरत कमिटीचे पुणे शहराध्यक्ष मौलाना गुलाम अहमद खान कादरी साहेब देखील आपल्या समवेत आहेत, जाणून घ्या त्यांच्याकडून माहिती। सबको अस्सलाम वालेकुम। आज 9 मार्च 2022 बुध के दिन मगरिब की नमाज़ के बाद भवानीपेट में खिदमत हिंद फ्रेंड सर्कल की तरफ से जो हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह के 810 साल जो उर्स के ज़िमन ये छट्टी शरीफ मनाई गई, उसमें किरत हाफिज़ हिलाल साहब ने किए और बयान हाफिज़ एहतशाम साहब ने किए। बकर कसाब मस्जिद के इमाम साहब वो भी थे, उन्होंने भी बयान किया और कुछ मुझे भी बोलने का मौका मिला। फातह हुई और खीर तकसीम हो रही है। तो आज ये पैगाम दिया गया कि ख्वाजा साहब ने जिक्र किया है कि लोगों अपने अंदर दरिया की जैसी सखावत पैदा करो कि दरिया किसी के लिए बंद नहीं होता, हर एक के लिए जारी होता है। उसी तरीके सखावत अपने दरिया की जैसी दरिया दिली रखो। और ख्वाजा साहब ने फरमाया शफ़ाकत नरमी जो है वो सूरज की तरह रखो कि सूरज सबको अपनी रोशनी पहुँचाता है, किसी को अंधेरे में नहीं रखता, कि फलों को अंधेरे में रखा और फलों को उजले में रखा है। तो ख्वाजा साहब का ये पैगाम है, ये प्रोवर्ब्स आपके है कि दरिया दिली दरिया जैसी रखो और शफ़क़त ये सूरज की तरह रखो। यही पैगाम आज हमारा दिया गया है और इंशाल्लाह हम उस पर अमल करेंगे। मैं जवानों से भी गुजारिश करता हूँ इस पर अमल करें। या ठिकाणी आपल्या समवेत OBC ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अंसारी हे आपल्या समवेत आहेत। आज यहाँ पर जो ख्वाजा की छट्टी खिदमत हिंद फ्रेंड सर्कल की जानिब से जो आज यहाँ पर मनाई जा रही है, इसमें हम देख रहे हैं कि हर धर्म, जाति, पंथ के लोग यहाँ पर शहर के अलग अलग जगह से आए हैं। तो एक राष्ट्रीय एकात्मता का एक ऐसा बाग दिख रहा है हमको कि जिसमें अलग अलग फूल यहाँ पर जमा हो गए हैं और सब लोग ख्वाजा के आशीर्वाद ले रहे हैं, उनका खीर ले रहे हैं, उनका न्याज ले रहे हैं और खुशी मना रहे हैं। और ख्वाजा का पैगाम मोहब्बत जो है वो पूरे देश में फैले, पूरे शहर में पहुँचे, हमारे देश में शांति रहे, अमन रहे, मोहब्बत रहे, ऐसी हमारी मौलाना ने दुआएं यहाँ पर की। आपल्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे पुणे शहराध्यक्ष समीर शेख हे आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया या कार्यक्रमाबद्दल। हजरत ख्वाजा गरीबुन नवाज यांच्या उरुस निमित्त हे छट्टीचा कार्यक्रम सातत्याने महिनाभर चालतो। तर आपण पाहिलं असेल की पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये छट्टीच्या नावावर DJ वाजवून, नको ते नको असलेले गाणे वाजवून, नाही का एक तमाशा निर्माण करण्याचं कार्य सगळीकडे बघायला मिळालं। त्याच्यातून एवढं वाईट वाटलं की लोकांना याचं काय अर्थ जाईल, काय मॅसेज जाईल की हे इस्लाम आहे का? तर खरंच ते इस्लाम नाही आहे, जिथं म्युझिक वाजवून गाणे वाजवणे आणि लोकांना तिथं नाचायला लावणं। तर त्या सर्व गोष्टीतून आज ही पहिली छट्टी अशी बघायला मिळाली की जे खऱ्या अर्थाने इस्लामचा जो मॅसेज आहे आणि हजरत ख्वाजाचा जे मॅसेज आहे
ते आज मोहसिनभाईच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना ते पोहोचलं, त्यामुळे मी मोहसिनभाईचं विशेष मनापासून अभिनंदन करतो. आपल्याबरोबर या भागातील विद्यमान नगरसेवक अविनाश बागवे हे आपल्या समवेत आहेत. समाजामधले जे त्या ठिकाणी एक आपण म्हणतो मॅच्युअर्ड लोक जे असतात, ज्यांना त्या ठिकाणी जाण असते की खरं सामाजिक सेवा काय आहे, याच्या माध्यमातून एक चांगलं उदाहरण म्हणजे मोहसिनभाईंनी आज हा राबवलेला उपक्रम आहे. आणि आता जसं समीरभाईंनी सांगितलं की जी खरं ख्वाजा गरीब नवासी ज्या उपक्रम राबवला पाहिजे की लोकांची सेवा झाली पाहिजे, लोकांना त्याने खीर वाटप योग्य पद्धतीत झाला पाहिजे, ना की फक्त म्युझिक लावून मोठ्या प्रमाणात दांगणनिगा आणि नाचगाणं झालं पाहिजे. आणि हेच त्या ठिकाणी मोहसिनभाईंनी हे करून दाखवलंय. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांच्या वतीने, आमच्या पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, वैयक्तिक आमच्या मतदारसंघाच्या आमच्या प्रभागाच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच आपल्या समवेत वक्फ ॲक्टिव्हिस्ट मुश्ताक अहमद हे आपल्या समवेत आहेत. जाणून घेऊया या कार्यक्रमाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. मोहसिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज जो खीर वाटपचा कार्यक्रम झालेला आहे किंवा होत आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आज DJ वाजवण्यात आलेला नाही. ही सर्वात प्रथम पुणे शहरातील एक नवीन प्रथा आहे की याच्यानंतर कुठलाही कार्यक्रम असो त्याच्यामध्ये DJ वाजवण्यात येणार नाही अशी एक नवीन प्रथा परत चालू झालेली आहे. म्हणून मोहसिन कांबळे यांना अभिनंदन करतो. आज पुण्यातील भवानीपेठ या भागात मोहसिन कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या छट्टीनिमित्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी खीर वाटपाचा कार्यक्रम, शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम व तसेच समाज प्रमोदनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. आपण जाणून घेऊया कशाप्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. अस्सलाम वालेकुम. जैसे के ख्वाजा गरीब नवाज के से हमने एक छट्टी का प्रोग्राम रखे थे. छट्टी के प्रोग्राम के अंदर हमने मौलाना का एक प्रोग्राम ऐसा रखे थे कि लोगों को मैसेज जाए, जिस तरह के हमने पहले भी कहा था कि DJ ना बजाए. DJ के तालुकात से हमने एक मौलाना का ऐसा प्रोग्राम किए जो अल्हम्दुलिल्लाह के सक्सेस हुआ, कि एक मैसेज गया पूरे पूना के अंदर कि छट्टी हो या ईद मिलाद हो, इसके अंदर DJ ना बजाए, ना कि DJ बजाते हुए खाना बांटे, लोगों को एजुकेशन के लिए बुक्स बांटे, उस तरह के हमने यहाँ पे किए काम, तो लोगों को अच्छा एक मैसेज गया हुआ है. आपल्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अतुल जाधवजी आपल्या समवेत आहात. जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहे या कार्यक्रमाबद्दल. कार्यक्रम तसं पाहायला गेलं तर खूप छान झालेला आहे. दरवर्षी मोहसिनभाई कांबळे हे अशाच प्रकारे कार्यक्रम करतात आणि त्यांचे असे विविध उपक्रम असतात ते आम्हाला दरवर्षी आमच्या भागातील विविध पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना ते इन्व्हिटेशन देऊन सर्वांना ते असे म्हणजे गोड पदार्थ वगैरे देऊन आपलं म्हणजे एक भाईचाराचं वातावरण निर्माण करतात आणि त्यांचे जे उपक्रम असतात ते समाज उपयोगीच असतात. एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी म्हणजे जो हा जो आमच्या भागामध्ये म्हणजे हा जो हिंदू मुस्लिम ऐक्याचा जो पायंडा पाडलेला आहे तो खरंच म्हणजे एक चांगलं तारीफ म्हणजे ना जेवढं आपण त्यांचे तारीफ करू व गौरवास्पद आहे, तारीफ करू व गौरवास्पद आहे जेवढं करू आपण तेवढं कमीच आहे. मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. सर्व धर्म समभाव या नात्याने मोहसिन कांबळे दरवर्षी कार्यक्रम आयोजित करत असतात. सर्व पक्षातले लोक, राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाला बहुमूल्य प्रतिसाद देत असतात. कॅमेरामॅन यशवंत शिंदे समवेत मुजम्मिल शेख, पुणे.